जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सकाळच्या सत्रामध्ये जनसुनावणीच्या निमित्तानं जवळजवळ 269 केसेस दाखल झाल्या. या 69 केसेस मध्ये वैवाहिक आणि कौटुंबिक समस्या ह्या 145 होत्या, सामाजिक 13 होत्या, मालमत्ता आणि आर्थिक संदर्भातल्या 21 होत्या, कामाच्या ठिकाणी होणारा छळ या संदर्भातली 1 तक्रार आहे, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ ही 0 आहे, इतर बाबी 89 आहेत, अशा 269 तक्रारी दाखल झाल्या. यामध्ये आज माझ्या समवेत जिल्हाधिकारी जितेंद्रजी, SP, त्याचबरोबर CO मॅडम, हे सगळे विधीसेवा प्राधिकरण माझ्या सदस्य सचिव मायाजी सगळेजण उपस्थित असताना विविध असे 5 पॅनल केले होते. 5 पॅनलमध्ये विधी तज्ज्ञ आणि त्याचबरोबर सामाजिक संस्थांच्या सहभागी 269 केसेसचा निपटारा आज सकाळच्या सत्रामध्ये करण्यात आला. यामध्ये आत्ता सर्व विभागाच्या आढावा बैठक घेण्यात आल्या. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय असेल, पोलीस अधीक्षक कार्यालय असेल, शिक्षण विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, SG महामंडळ असेल, या सगळ्यांचा आरोग्य विभाग असेल, या सगळ्यांचा आढावा घेत असताना यामध्ये समोर आलेल्या गोष्टी आणि याच्यामध्ये चर्चा करत असताना ज्या काही गोष्टींमध्ये दुरुस्ती करायची त्या संदर्भात काही तक्रारी असतील याच्यावरती चर्चा करण्यात आली. मिशन वाचल्याच्या माध्यमातून आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 2024 मी साधारणतः 2023 ते 2024 जूनचा हा 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आकडेवारी तुम्हाला सांगते. यामध्ये बेटकीची संख्या ही 124 आहे. PM-CARE चिल्ड्रन स्कीममध्ये COVID-19 आणण्यात झालेल्या बालकांची संख्या ही 32 आणि त्यांच्या पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडले अशा बालकांची संख्या देखील 32, म्हणजे पूर्ण जी जितकी बालकं होती त्यांच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या माध्यमातून केलेलं आहे. विधवा महिलांसाठीचं जे काही नियोजन याच्यामध्ये आहे त्या विधवा महिलांची नोंद आणि त्यांना त्यांच्या माध्यमातून पेन्शन योजना राबवण्यात आलेली आहे. ICC कमिटी म्हणजे खरंतर इंटरनल कंप्लेंट कमिटी, या कमिटीच्या माध्यमातून कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक आणि शारीरिक मानसिक छळ याच्या संदर्भात तक्रार दाखल करणाऱ्या कमिटी आहे. या कमिट्यांवर आम्ही राज्यामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये आढावा बैठक घेत असतो तर या कमिट्यांवरती भर देतोय, कारण दिवसेंदिवस तंत्रज्ञानाच्या जगामध्ये स्पर्धेच्या युगामध्ये पुरुषांबरोबर महिलांची काम करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये आणि कामाच्या ठिकाणी अतिशय सपोर्ट सिस्टीम जर त्यांना कुठली दिली असेल तर ती ICC कमिटीच्या माध्यमातून दिलेली. ICC कमिटीला अतिशय चांगल्या पद्धतीचे अधिकार आहेत, जेणेकरून कोणत्याही कामाच्या ठिकाणी होणाऱ्या तक्रारीबाबत ICC कमिटीला कळवलं तर त्यामध्ये ती केस तात्काळ निकालात काढावी आणि त्यामध्ये न्याय द्यावा ही भूमिका आहे. यामध्ये प्रशासनाने पत्रव्यवहार केलेले शासकीय कार्यालय 561 आहेत, त्यापैकी 185 ठिकाणी ICC कमिटी कार्यरत आहे आणि खाजगी कार्यालय 872 आहे, 872 पैकी 190 ठिकाणी ICC कमिटी आहे. ही तपावत पाहिली तर फार मोठी आहे, त्याच्यामुळे ICC कमिटींना यामध्ये कामगार आयुक्त विभाग असेल आणि कलेक्टर ऑफिस यांना 3 आठवड्यामध्ये हा संपूर्ण 100% कमिट्या तयार करून सादर करण्याचा सूचना दिलेली आहे. 3 आठवड्याचा कालावधी या कमिट्यांना दिलेला आहे. बालविवाहाचं प्रमाण हे 2023 ते 2024 या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये 18 होतं. बालविवाहाची 18 तक्रारी प्राप्त झाल्या, या 18 तक्रारींमध्ये 18 बालविवाह रोखले गेलेले आहेत, थांबवले गेलेले आहेत आणि यामध्ये 2 FIR दाखल करण्यात आलेले आहेत. ऊसतोड कामगारांच्या संदर्भात अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या माध्यमातून झालंय. त्यांच्यासाठी हेल्थ कॅम्प असेल, आहार पुरवठा असेल, त्याचबरोबर चांगल्या पद्धतीचं नियोजन या ऊसतोड कामगारांमध्ये केलं गेलं आहे, जेणेकरून पुढील आयुष्यामध्ये जगत असताना त्यांना चांगल्या पद्धतीचं आयुष्य जगता यावं. यामध्ये ऊसतोड कामगारांच्या मुलांना साखर शाळा सुरू करणे, ऊसतोड कामगारांचे 0 ते 6 वयोगटातील बालकांना सपस आहार, अंगणवाडीमध्ये प्रवेश देऊन शैक्षणिक लाभ देणं, यामध्ये ऊसतोड महिला कामगारांसाठी वास्तव्यास असलेल्या ठिकाणी स्वतंत्र शौचालय व्यवस्था उपलब्ध करून देणं आणि ऊसतोड कामगार यांच्या मृत्यूनंतर देण्यात येणारे उपदान अशा सगळ्या योजना अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी राबवल्या गेलेल्या आहेत. PCPNDT ऍक्ट नुसार खरं तर हे अतिशय गंभीर बाब आहे. आजही महाराष्ट्रामध्ये मुलींचं प्रमाण हे कमी आहे. यामध्ये आजही समाजामध्ये वंशाला वारस दर पाहिजे ही मानसिकता मोठ्या प्रमाणात बळावते आणि म्हणून तिसरा किंवा 3.5 महिन्याच्या कालावधीमध्ये सोनोग्राफी केली जाते आणि यामध्ये मुलीचा गर्भ असेल तर कळी उमलण्याची कुठली गरज. दुर्दैवानं
वंशाचा वारसदार म्हणून मुलाला जन्म देत असताना अशा पद्धतीने मुलीची हत्या करण्याचं प्रमाण पुरोगामी होणाऱ्या महाराष्ट्रामध्ये कमी नाही. म्हणून PCPNJT ऍक्टनुसार आम्ही कलेक्टर ऑफिसरना आणि कलेक्टर ऑफिसमधून SP OPC OPC मधून सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी धाडसत्र सुरू करावं आणि जरी अधिकृत सोनोग्राफी सेंटर्स असले तर त्याचे कनेक्शन बाहेर कुठं नाही किंवा अशा पद्धतीने कुठली तपासणी होऊन मुलीचा गर्भ पाडला तर जात नाही ना, याच्या संदर्भात अपोषण होत नाहीत ना, याची माहिती घेण्यासाठी सांगितलेलं आहे. मनोधैर्य योजनेमध्ये 2023-24 मध्ये 176 प्रकरण होती. यामध्ये 176 प्रकरणांमध्ये काही प्रकरणं प्रलंबित आहेत, काही मध्ये डॉक्युमेंट सबमिशन असतील, मेडिकल रिपोर्ट असतील आणि प्रोसेस असतील, तर यामध्ये देखील ही प्रक्रिया सुरू आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 10 शासकीय वसतिगृह आहेत, म्हणजे 10 शासकीय वसतिगृहांना मंजूर आहे, त्यापैकी 8 प्रत्यक्ष कार्यरत आहे. 9 वसतिगृह आहे त्याचा ताबा घेण्याची प्रोसेस होती आणि 10व्या वसतिगृहाचं काम चालू आहे. यामध्ये निरक्षित महिला असतील, किशोरवयीन असतील यांच्यासाठी वसतिगृह याची संख्या 1 आहे. बचत गटांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं झाडं हे सातारा जिल्ह्यामध्ये विणलेलं आहे, म्हणजे अतिशय उत्तम असं काम बचत गटाच्या माध्यमातून केलं जात आहे. सातारा जिल्ह्यामध्ये केलेल्या बचत गटाच्या कामाचा लेखा दोघा आणि खऱ्या अर्थाने हे काम पाहता महिलांना एक चांगल्या पद्धतीचं सबलीकरण सक्षमीकरण केलेलं आहे. राज्य सातारा जिल्ह्यामध्ये जे काम बचत गटाच्या माध्यमातून झाले त्याची शिफारस आम्ही राज्य शासनाला करणार आहोत, जेणेकरून अशा स्वरूपाचं काम हे महाराष्ट्रभरामध्ये व्हावं आणि खऱ्या अर्थाने महिलांना स्वतःच्या हाताला काम देत त्यांना एक आत्मविश्वास आत्मबल देण्याचं काम या माध्यमातून व्हावं. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आढावामध्ये